नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहतात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊया सकाळच्या झटपट बातम्या। सोमवारपर्यंत जे एसटी कर्मचारी कामावर येतील त्यांचे निलंबन मागे घेऊन कामावर घेतलं जाईल, परिवहन मंत्री अनिल परब यांचा अल्टिमेटम। राज्यातील महापालिका हद्दीत येणाऱ्या शाळा महाविद्यालये सुरू करण्याबाबत 15 डिसेंबर नंतर राज्य सरकारच्या पातळीवर निर्णय घेण्यात येणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। मुंबईतील धारावीत ओमिक्रॉनचा शिरकाव, पूर्व आफ्रिकेतील टांझानिया येथून आलेल्या एका व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण। राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळत असले तरी सध्या कोणतेही नवीन निर्बंध लावले जाणार नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं स्पष्टीकरण। विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी होणार, आता 4 विषयांसाठी एक पुस्तक, राज्याच्या शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय। आचारसंहिता संपल्यानंतर एमपीएससी परीक्षेसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना वाढीव संधी देण्याचा शासन निर्णय काढला जाणार, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील शाळा सुरू करण्याचा निर्णय पुन्हा लांबणीवर, महापालिका उपायुक्त संतोष टेंगळे यांची माहिती। देशभरात मागील 24 तासात 9,419 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर देशभरात 94,742 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू। एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांबाबत यापुढे कोणतेही विधान करणार नाही, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली हमी।